मुख्य म्हणजे मनाला त्रास होत नाही, निवांत वाटतंय. तुझ्या सासरी तरी एकत्र कुटुंब आहे, एवढी माणसं आहेत तुझ्या घरात. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा, प्रत्येकाचे विचार वेगळे. इथं फक्त प्रेम कामी येते बाळा. त्या प्रेमाचा धागा कधीच तुटू द्यायचा नाही, त्याला ठेव बाळा. बाबा, तुम्ही सगळं बोलून किती सोपं करता. तुमच्याशी बोललं ना की माझे सगळे सगळे प्रॉब्लेम सुटतात. आणि पोरी, माझा विश्वास आहे तू समज नीट करशील. तू कधीही चुकीचं वागणार नाहीस. हे घर तुझं बाहेर आहे बाळा. तुझ्या मनावर कधी ओझ झालं, ताण असला, तरी इथं या आपल्या माहेरला यायचं. तुझ्या मनावरचं वजह इथं कमी करायचं बाळ. एक लक्षात ठेव, तुझ्या प्रत्येक अडीअडचणीत तुझा बाप तुझ्या माग खंबीरपणानं उभा आहे. पोरीचं लगीन झालं काम, सासरी गेली की तिला वाटत आपण एकटं पडू, आपल्या पाठीशी आता कोण बी नाही. पण तिनं नुसतं जरास माग वळून बघितलं तर ध्यानात येईल तिच्या तिच्या पाठीशी तिचा बाप उभा असतो कायमचा. मग आज काय विचार आहे, इथंच राहणार आहेस का घरी जायचंय? मी निघून इकडे राहायला आले होते हे तुम्हाला कसं कळलं? त्या बाप आहे तुझा. तू स्पष्ट नाही बोललीस तरी तुझ्या मनातलं शब्द कळत आहे मला. बाबा, इथे येऊन इतकं मन शांत झालं ना, खरंच खूप हलकं वाटतंय. आता इथे आल्याच तर आईच्या हातचं काहीतरी खाईन, थोडा वेळ थांबीन आणि मगच जाईन.